दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे कोरोना विषाणू गावात पोहोचू नये यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. शासनाने जाहीर केलेल्या जनता कर्फ्यू दिवशी मंद्रूपमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता, तर दिवसभर नागरिक आपापल्या घरात बसून होते. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धांडे आणि त्यांचे कर्मचारी रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवारी गावात फिरून बंद यशस्वी करीत आहेत. यावेळी वायरलेसवरून नागरिकांनी अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये असंही सातत्याने आवाहन केलं जात आहे. तर गेले 3 ते 4 दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ बंद आहे. तर ग्रामपंचायत ही ध्वनिक्षेपावरून जनजागृती करीत आहे. शहरातून आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी 12 आशा वर्कर्स कार्यरत आहेत. त्या घरोघरी जाऊन परगावाहून आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत आरोग्य तपासणी करीत आहेत. याप्रसंगी गेल्या 2-3 दिवसात शिक्षण आणि नोकरीसाठी पुणे आणि मुंबईला स्थलांतर झालेले लोक मोठ्या संख्येनं गावाकडे येत आहेत. तर यातील अनेक जण आपण मुंबई पुण्याहून आलो आहोत हे सांगण्यासाठी तयार नाहीत. घरातील व्यक्ती आणि शेजारीही शहरातून आलेल्या व्यक्तींची आणि पाहुण्यांची माहिती ग्रामपंचायतीला देण्यास पुढे येत नसल्याचं दिसून आलं. तर यावेळी गावात जवळपास 500 लोक शहरातून आले असल्याची चर्चा आहे. हे लोक कुठे आणि कुठल्या प्रभागात अधिक संख्येनं आहेत हे ग्रामपंचायतीला माहीत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीनं आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून स्थलांतरित व्यक्तींची सक्तीची आरोग्य तपासणी करणं गरजेचं आहे. तर यावेळी बोलताना ग्रामसेवक नागेश जोडमोठे यांनी पुढील काळात स्थलांतरित नागरिकांचा कसून शोध घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करण्याची ग्वाही दिली. मी नागेश जोडमोठे, ग्रामसेवक ग्रामपंचायत मंद्रूप. कोरोना आपत्ती व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतमार्फत विविध व्यवस्थापन केले जात आहे. त्याअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय येथे 24 तास कोरोना आपत्ती व्यवस्थापन कक्ष आम्ही स्थापन केलेला आहे. बाहेरगावावरून जसे पुणे मुंबईसारख्या मोठ्या सिटीमधून येणाऱ्या लोकांची नोंद घेतली जात आहे. सगळ्यांना ग्रामीण रुग्णालय येथे नेऊन त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर आमचे 12 आशा वर्कर, 5 आरोग्य सेवक आणि 11 ग्रामपंचायत कर्मचारी, 7 गटर कर्मचारी, 9 झाडूवाले कर्मचारी या सगळ्यांची 30-35 लोकांची टीम आमची कार्यरत आहे. मागील 5-6 दिवसापासून मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. आठवडी बाजार बंद करण्यात आलेले आहेत. गावातील सर्व व्यावसायिक दुकाने बंद करण्यात आलेली आहेत. फक्त जीवनावश्यक वस्तू जसे किराणा आणि भाजीपाला त्यांचे सकाळी 8 ते 12 यामध्ये त्यांना विक्रीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. त्यांचे पण सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी त्यांना पण प्रबोधन केलेलं आहे. मागच्या 1 आठवड्यापासून आपल्या घंटागाडीवरून रोज आम्ही दौंडीच्या माध्यमाने गावामध्ये जनप्रबोधनाचे म्हणजे कोरोनाविषयक जनजागृती करण्याचं काम देखील चाललो आहे. गावामध्ये सगळे जे तुंबलेले गटरे आहेत ते वाहते करण्याचं काम पण युद्ध पातळीवर चालू आहे. दररोजच्या प्रमाणे 8 ते 12 याऐवजी पूर्ण दिवसभर सफाई कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी आम्ही सुविधा केलेली आहे. आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर आणि हँडवॉश, मास्क वगैरे सगळे पुरवण्यात आलेले आहेत. उद्यापासून गावामध्ये संपूर्ण गावभर सगळं फवारणी आणि काय म्हणजे त्याला धुरळणी वगैरे करण्याचं दक्षता घेत आहे. गावातल्या गटरीवर DTT पावडर आणि पाणी शुद्धता करण्यासाठी TCL वगैरे ते पण सगळं स्टॉक भरपूर प्रमाणात आणलेलं आहे. काही प्रॉब्लेम होणार नाही. आम्ही शक्य तेवढं 100% प्रयत्न करून गावामध्ये कोरोना घुसू नये यासाठी ग्रामपंचायत पूर्णपणे दक्ष आहे. 24 तास ग्रामपंचायत ऑफिस चालू आहे. दरम्यान काही लोक अजूनही विनाकारण बाहेर फिरत आहेत. सायंकाळी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत असून कोरोनाचं गांभीर्य लक्षात घेऊन घराबाहेर पडू नये, अन्यथा यापुढील काळात अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणाऱ्यांवर थेट पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल असा इशारा मंद्रूप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांनी दिलाय.